ఆచరి సంవత్సరాలు विद्यार्थी मित्रों अपन इयत्ता नवी मध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण अभ्यासलेलं आहे. त्याची उजळणी थोडक्यामध्ये अपन या दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणासाठी अपन काही चित्र दाखवणार आहोत. त्याच्यावरून आपल्याला काय काही प्रश्न विचारण्यात येतील, त्यावरून तुम्ही माहिती सांगायची. या दोन चित्रामध्ये निरीक्षणे आणि शोध या दोन चित्रामध्ये दोन झाडाची उंची दाखवलेली आहे. पहिलं झाड एक्स आहे आणि दुसरं झाड वाय. दोघांची उंची म्हणजे उंचीची तुलना कशी आहे, उंची समान आहे, म्हणून एक्स इज इक्वल टू वाय. किंवा एक्स आणि एल आणि एम हे दोन वेगळे झाड आहेत, त्या दोघांची सुद्धा उंची समान आहे, परंतु एक्स आणि एल किंवा वाय आणि एन या दोघांची उंची कंपेरिजन केलं तर एक्स इज ग्रेटर दॅन एम, एक्स इज वाय इज ग्रेटर दॅन एन असं आपल्याला सांगता येईल. पुढचं चित्र पाहूया. या दोन झाडामध्ये सुद्धा उंचीची तुलना केलेली आहे. तसंच आपण दोन विद्यार्थ्यांची सुद्धा तुलना करून आपण लहान मोठेपणा दाखवू शकतो. पण निरीक्षण आणि शोध, आपल्याला निरीक्षणातून या ठिकाणी तळाजू आहे वजन केलेलं नाही. एका पारड्यामध्ये एक्स आहे त्याचं वजन माहीत नाही, परंतु दुसऱ्या पारड्यामध्ये 5 किलोग्रॅमचं दगड आहे वजन ठेवलेलं आहे आणि एक्सची व्हॅल्यू 5 म्हणजे एक्स इक्वल टू 5 याच्यामध्ये समानता आहे. अगोदर लहान मोठेपणा होता, आता याच्यामध्ये समानता आहे. हा पण एक तराजू आहे, अननोन आहे दोन्ही, दोघांचे वजन माहीत नाही. दोघांचे नाव ए आणि बी असं नाव लिहिलेले आहे, परंतु ए चं वजन जास्त आहे आणि बी चं वजन कमी आहे, म्हणून ए इज लेस दॅन बी. वजनाचे कंपेरिजन जर केलं या दोघांचं तर ए इज लेस दॅन बी. हा एक सीसा आपण नेहमी बघतो, सीसा खेळत असताना जास्त वजनवाला मुलगा इकडच्या बाजूला बसलेला आहे, कमी वजनवाला मुलगा तिकडच्या बाजूला बसलेला आहे. तर याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर इकडच्या बाजूचा सीसा हा खाली झुकलेला आहे, म्हणजे इकडचं वजन जास्त आहे. समजा आपण एक छोटा मुलगा उचलून जर या सीसावर ठेवला तेव्हा जर बॅलन्स झाले तर आपण म्हणतो की बाबा दोन्ही बाजूचं वजन सारखं आहे. याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल की बाबा दोन उंचीची तुलना, वजनाची तुलना आपल्याला चलाचा वापर करून करता येते. म्हणून आपल्याला चलाचं मूर्त रूप आपण नवीमध्ये शिकलो की बाबा आलेख काढताना दोन प्रकारचे निर्देशक असतात, एक्स आणि वाय. जर समजा एक्स बरोबर 3 म्हणजे एक्सची किंमत 3च आहे, इथं वायचा उल्लेख नाही, परंतु आपल्याला त्याला दोन चलाच्या रूपात सादर करता येत आहे. एक्स अधिक 0y = 3 म्हणजे सहगुणक 0 घेऊन आपल्याला वाय लिहिता येते. आणि आलेख काढण्यासाठी जो तक्ता, निरीक्षण तक्ता सारणी लागते ती एक्स वाय, एक्स कॉमा वाय आणि समीकरणाच्या रूपात लिहिलेली आहे. एक्सची किंमत 3 ठेवली, वायची किंमत 4 घेतली म्हणजे 3.4 हे निर्देशक मिळाले. परत 3 ठेवली, 2 ठेवली, 1 ठेवली असे आपल्या सोयीनुसार आपण किमती घेऊ शकतो आणि आपण आलेख काढतो. आणि हा म्हणजे एक्स इज इक्वल टू 3 हे मूर्त रूप आपल्याला आलेखाच्या सहाय्याने चित्राने दाखवता येईल. त्याच्यानंतर वाय बरोबर -5 हे सुद्धा एक समीकरण आहे. वाय इज इक्वल टू -5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथं नाहीये, म्हणून आपल्याला 0 कोएफिशियंट घेऊन किंवा 0 सहगुणक घेऊन आपण एक्सची किंमत ठेवून आपण हे समीकरण सोडवता येते. आणि याचं सुद्धा एक्स वाय, एक्स कॉमा वाय आलेखाचे निर्देशक घेऊन आलेख काढता येतो. किमती घेऊन आपण या ठिकाणी आलेख काढतो म्हणजे चित्र दाखवतो, म्हणजे या समीकरणाचं हे मूर्त रूप आहे. चित्राच्या सहाय्याने आपण हा हे समीकरण आलेखावर दाखवतो. समजा एक्स अधिक वाय बरोबर 5 हे समीकरण आहे, याचा आलेख असा काढला आपण असा येतो. जर वर्ग समीकरण एक्स वर्ग अधिक वाय बरोबर 10 याची सुद्धा आपल्याला आलेख काढता येतो. एक्सची व्हॅल्यू ठेवून वायची व्हॅल्यू काढता येते किंवा वायची व्हॅल्यू ठेवून एक्सची व्हॅल्यू काढता येते. वाय इक्वल टू 10 - x² असं आपण सारणी तयार करून आलेखासाठी जी बिंदू कमीत कमी 3 निर्देशक काढावे लागतात आणि ती 3 निर्देशक काढून आपण आलेख काढतो. या दोघांमध्ये कम्पॅरिझन केल्यानंतर किंवा दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख हा स्ट्रेट लाईन असतो आणि वर्ग समीकरणाचा आलेख हा कर्व रूपामध्ये असतो. आता डिफाईन अँड प्रूव, आपल्याला
डिफाइन करायचं की बाबा दोन राशीमध्ये अगोदर आपण समानता असेल तर इक्वल साईन लिहितो, लहान मोठे पण असेल तर ग्रेटर दॅन लेस दॅन असे सिम्बॉल लिहितो, आलेख रेषा किंवा वक्र असू शकतो असं आपण पाहिलंय. म्हणजे समीकरण म्हणजे काय? समीकरण म्हणजे एक किंवा अनेक चलातील बेजिक पदावलीतील समान संबंध. रेषीय समीकरण एक किंवा अनेक चल असू शकतात. सव्वीस इंग्रजी अक्षरापैकी आपण कोणतंही एक वापरू शकतो आणि ज्या चलाचा कोटी एक असतो त्या समीकरणाला आपण रेषीय समीकरण म्हणतो. रेषीय समीकरणाचे अनेक पाहिलेले आहेत आपण. त्याच्यानंतर मग आपण दोन चलातील रेषीय समीकरणे एक्स प्लस वाय इक्वल टू फाईव्ह, एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री, म्हणजे एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी, याच जनरल फॉर्म मध्ये जर इक्वेशन असेल समीकरण असेल एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी, तर याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतो. ए बी आणि सी बिलॉंग्स टू आर, म्हणजे ए बी सी च्या किमती ह्या वास्तव संख्या आहेत, ए आणि बी नॉट इक्वल टू झिरो असं असेल तरच आपण याला रेषीय समीकरण म्हणतो. आणि अशा रेषीय समीकरण नवी मध्ये शिकले की बाबा एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये ठेवता येते. पायरी पहिली आहे, पायरी दुसरी, रूपांतरित केलेले समीकरण दुसऱ्या समीकरणात ठेवायचं, झालेले एक चल समीकरण सोडव, एका चलाची किंमत काढा, एकाच्या मचलाची किंमत मिळाली की दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवून आपण उदाहरण सोडवतो. हे नवी मध्ये शिकलेले आपण तरी पण आता उदाहरण घेऊया. पायरी पहिली आहे, समीकरण एक दिलेलं आहे, समीकरण त्याचं रूपांतर केलं एक तर वाय बरोबर दोन एक दोन्ही चार, मग ती किंमत दोन मध्ये ठेवली आणि एक्स बरोबर नऊ, आलेली नऊ किंमत वाय मध्ये समीकरण एक मध्ये टाकली वाय बरोबर चौदा. ही दुसरी पद्धत आहे सहगुणक समान करून, म्हणजे कोइफिशियंट इक्वल करायचे. काय करायचं? दोन्ही समीकरणे मांडायचे एक्स प्लस बी वाय बरोबर सी आणि या रूपामध्ये दोन्ही समीकरणं मांडायचे आणि दोन्हीच्या एक्स आणि वायचे सहगुणक समान करायचे. समान करून बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे कोणतं तरी एक नाहीसं करावं लागेल, जे चल नाहीसं करताय त्याचे सोपं आहे ते नाहीसं करायचं आणि बेरीज किंवा वजाबाकी करून आपण उदाहरण सोडवायचं. हे दोन दोन्ही म्हणजे समीकरणामध्ये सहगुणक समान करून सोडवण्याची पद्धत. त्याच्यानंतर आलेख पद्धती, आलेख पद्धतीमध्ये सुद्धा सेम आहे. दोन एक्स आणि वाय बरोबर चार हे जर समीकरण घेतलं तर वायला आपण काय करायचं? डावीकडे ठेवायचं, दोन एक्सला उजवीकडे घेऊन जायचं, म्हणजे वायच्या किमती काढता येतात आपल्याला. वाय बरोबर दोन एक्स मायनस चार, म्हणजे वायचं साईन इथं निगेटिव्ह आहे, आपण चेंज इन साईन करू, वाय बरोबर चार मायनस दोन एक्स असं समीकरण मिळेल. त्याच्यामध्ये मग टप्प्याटप्प्याने आपण तीन किमती ठेवायच्या एक्सच्या, आपल्याला सारणी मिळेल आणि या सारणीच्या आधारे आपण आलेख काढूया. आणि आलेख काढल्यानंतर या दोन समीकरणाचे आलेख एकमेकांना एका बिंदूमध्ये छेदतात, तो छेदनबिंदू म्हणजे त्या समीकरणाची उकल असं सांगता येईल. आता दोन रेषेचा छेदनबिंदू समीकरणाची उकल आपण जिओजेब्राच्या सहाय्याने पाहणार आहोत. जिओजेब्राच्या सहाय्याने नंतर लगेच दाखवतो. तिसरी मेथड आहे क्रॅमर्स रूल. क्रॅमर्सच्या नियमानुसार किंवा क्रॅमर्स रूल असा आहे की बाबा ए एक्स ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस इज इक्वल टू सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू, म्हणजे या ठिकाणी दोन समीकरण आहेत त्याला निश्चयक म्हणतो, डिटर्मिनंट म्हणतात इंग्रजीमध्ये. डी ची किंमत काढायची असेल तर उभ्या दोन रेषा ए वन ए टू पहिल्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये बी वन बी टू या दोघांचा तिरपा गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पायरी दुसरी तशी तर डीएक्स काढण्यासाठी आपल्याला पहिला हा जो कॉलम आहे तो काढून टाकून त्याच्या जागी स्थिर पद लिहायचे सी वन आणि सी टू. त्याच्यानंतर डीवाय काढण्यासाठी परत बी वन बी टू उभा कॉलम काढायचा आणि तिथे सी वन सी टू च्या किमती लिहायच्या आणि त्यानंतर डी मिळाला, डीएक्स मिळाला, डीवाय मिळाला. आणि चौथी पायरी अशी आहे की बा एक्स इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी किंवा डीएक्स छेद डी आणि वाय इज इक्वल टू डीवाय छेद डी या किमती ठेवून आपण क्रॅमर्स एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर ह्या ज्या ही जी मेथड आहे त्याला आपण काय म्हणणार? क्रॅमर्स रूल म्हणणार. आता आपण समीकरणे सोडवत असताना समीकरणे सोडवण्यासाठी आपण तीन चार पद्धती पाहिल्या. एक आहे चलाचे निरसन करून, दुसरे आहे सहगुणक समान करून, तिसरा आहे आलेख आणि चौथा आहे क्रॅमर्स रूल. जर समजा सहगुणक ए वन छेद ए टू बरोबर बी वन छेद बी टू बरोबर सी वन छेद सी टू सर्व सहगुणकाचे गुणोत्तर जर समान असेल तर त्या रेषा या सुसंगत असतात आणि त्या समीकरणाला अनंत उकली असतात. आलेखाचं स्वरूप आहे स्ट्रेट लाईन. दुसरा अट अशी आहे किंवा ए वन छेद ए टू इज नॉट इक्वल टू बी वन छेद बी टू, त्या सुद्धा समीकरणाच्या अटी
सुसंगत असतात आणि त्या समीकरणाला एकमेव उकल असते, म्हणजे दोन रेषा एकमेकींना छेदतात दोन समीकरणाचा आलेख, आणि त्या छेदनबिंदू म्हणजे ती त्या समीकरणाची उकल आहे. त्याच्यानंतर तिसरी अट आहे A1 छेद A2 B1 छेद B2 दोघांमध्ये इक्वल समानता आहे, परंतु नॉट इक्वल टू C1 अपॉन C2, म्हणजे या ठिकाणी ही विसंगती आहे आणि अशा प्रकारच्या समीकरणाची उकल मिळत नाही, निगेटिव्ह नंबर देतात त्याचे आन्सर, आणि अशा प्रकारच्या समीकरणाचा आलेख हा पॅरलल लाईन्स असतात. तर या ठिकाणी आपण म्हणजे समीकरणाच्या सुसंगतेच्या अटी, त्याच्यानंतर आपण अप्लाय अँड इव्हॅल्युएट, म्हणजे आपण जे दोन चलातील रेषीय समीकरणे शिकलो त्याचं उपयोजन वेगवेगळी उदाहरणे सोडवण्यासाठी आपण या ठिकाणी त्याचा उपयोग करणार आहोत. दोन चलाचा उदाहरणादाखल 6 मुले व 8 मुली एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर 9 मुलं व 4 मुली तेच काम तितक्याच दिवसात पूर्ण करतात. प्रत्येकाला मिळणारा प्रतिदिन रोज हा त्यांच्या कामाच्या वेगळ्या प्रमाणात बदलतो. या ठिकाणी प्रमाण आहे, जर एका मुलाला 280 रुपये प्रतिदिन रोज मिळत असेल तर एका मुलीला मिळणारा प्रतिदिन रोज शोधा, अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. आपण दोन चलाचा उपयोग करायचा इथे या ठिकाणी, मुलाला दिलेलं काम एक्स, मुलीला दिलेलं काम वाय म्हणून. मग या ठिकाणी 6 मुले आणि 8 मुली म्हणजे प्रमाण दिलेलं असल्यामुळं 6 छेद x अधिक 8 छेद y = 1 छेद 15. नंतर कंडिशन बदललेली आहे, 9 छेद x अधिक 4 छेद y = 1 छेद 15. ही दोन समीकरणे सोडवल्यानंतर, समीकरणे सोडवण्यासाठी आपण सहगुणक समान किंवा छेदाचा लसावी 3-4 पद्धतीने आपण कोणती सोपे वाटते क्रॅमर्स म्हणून कोणत्या पद्धतीने हे समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला x = 180 आणि y = 240 अशा किमती मिळालेल्या. प्रत्येकाच्या कामाचा वेग शोधायचा आहे, वेग बरोबर 1 छेद x म्हणजे 1 छेद 80 आणि 1 छेद y म्हणजे बॉईज आणि गर्ल्स. पगार मात्र कामाच्या वेगात बदलतो म्हणून वेगाचे गुणोत्तर म्हणजे मुलाचं मुलीशी गुणोत्तर SB SP SG = 1/S / 1/Y म्हणजे त्याचं व्यस्त होईल, आणि 240 छेद 180 म्हणजे 4 छेद 3 म्हणजे 4/3 हे त्याचं गुणोत्तर आहे. आपण समीकरण सोडवल्यानंतर या ठिकाणी एखाद्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी उदाहरण दिलेलं आहे, खालील समीकरणाच्या रेषांच्या छेदनामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. 3 समीकरण आहेत, 2 चलातील रेषीय समीकरण, तिन्ही समीकरण सोडवायची आहेत आपल्याला. तर हे 3 समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला क्रॅमर्स रूल वापरता येतो. क्रॅमर्स रूल वापरून आपल्याला समीकरण सोडवता येतात, किंवा दोन समीकरणा अगोदर घ्यायची त्यांच्या छेदनबिंदू दिलेल्या आलेखाच्या सहाय्याने सुद्धा सोडवता येतात. आम्ही या ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल, म्हणजे अप्लाय अँड इव्हॅल्युएट. किंवा हे बाधित उदाहरण आहे, अशी वेगवेगळी उदाहरणे ए आणि बी दोन परीक्षा सभागृह आहेत, अशी उदाहरणं तुम्हाला विद्यार्थ्यांना सोडवायला सोपी जातील. आणि या ठिकाणी आपण 2 चलातील रेषीय समीकरणे याविषयी थोडक्यामध्ये आपण, तसं पाहिलं तर हा 8 ते 10 दिवस चालणारा तास आहे, परंतु एक डेमो थोडक्यामध्ये सारांश रूपामध्ये हा प्रकरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण अप्लाय अँड इव्हॅल्युएट म्हणजे 2 चलातील रेषीय समीकरणाचं उपयोजन हे आलेखाच्या सहाय्याने शिकायचं असं आपण शिकत आहोत, किंवा आलेखाचे निर्देशक आपण शोधलेले आहे. निर्देशक शोधत बसण्यापेक्षा आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी जी ICT या विषयामध्ये आपल्याला अभ्यासलेली आहे किंवा आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे, त्याच्यामध्ये जिओ जिओग्रा नावाचं एक सॉफ्टवेअर आहे. जिओ म्हणजे जिओमेट्री, जेब्रा म्हणजे अल्जेब्रा, या दोन विषयांचं आपल्याला त्या ठिकाणी जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे आलेखाच्या सहाय्याने जे काही माहिती मिळायचं आहे, म्हणजे दिलेल्या 2 चलातील रेषीय समीकरणाचं मूर्त रूप पाहायचं आहे आपल्याला, तर ते जिओ जेब्राच्या सहाय्याने फार सोपं झालेलं आहे. तर जिओ जेब्रामध्ये आपण या स्क्रीनवर जिओ जेब्राच्या 3 भाग आहेत, एक आहे अल्जेब्रा, दुसरा आहे ग्राफिक्स आणि तिसरा आहे इनपुट. आता आपल्याला समीकरण दिलेली आहे, 2 चलातील रेषीय समीकरण आपण घेऊया. x + y = 5, x + y x
plus y. Get up the screen, so y is equal to five. हे इक्वेशन घेऊ. त्याचा आपल्याला ग्राफ म्हणजे स्ट्रेट लाईन ग्राफ काढण्यासाठी आपण पहा या समीकरणाचा ग्राफ स्ट्रेट लाईन आला. दुसरे एक इक्वेशन घेऊया x प्लस y सॉरी मायनस घेऊ x x minus y is equal to 3. येथे सुद्धा आपल्याला ग्राफ म्हणजे इनपुट बार मध्ये इक्वेशन ठेवल्यानंतर एंटर मारलं की आपल्याला लगेच स्ट्रेट लाईन. आता दोन इक्वेशनचे आपण x प्लस y is equal to 5 and x minus y is equal to 3 इथे आपल्याला ग्राफ काढलेला होता आपण. आणि या दोन्ही ग्राफ किंवा हे दोन स्ट्रेट ग्राफच्या लाईन्स या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहेत. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तो पहा या ठिकाणी आहे. म्हणजे हा इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे एक्स ऍक्सिस वर परपेंडिक्युलर टाकला तर 4 येईल आणि वाय ऍक्सिस वर परपेंडिक्युलर जर टाकला तर आपल्याला 1 येईल. म्हणजे 4,1 इज द सोल्युशन ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. किंवा या दोन समीकरणाची उकल ही काय आहे 4,1 आहे. म्हणजे दोन आपण समीकरणे या ठिकाणी जिओजेब्राच्या सहाय्याने अगदी कमी वेळेमध्ये म्हणजे आपण सोडवू शकतो आणि आपल्याला त्याची उकल शोधता येते. म्हणजे डिजिटलचा वापर करून आपल्याला या ठिकाणी दोन चलातील रेषीय समीकरणे ही सोडवता येतील. पुढे आणखीन दुसरं एक्स स्क्वेअर प्लस वाय एक्स स्क्वेअर प्लस वाय म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन सुद्धा आपल्याला या ग्राफच्या सहाय्याने सोडवता येईल. एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल टू इनपुटला मी इक्वेशन दिलेलं आहे 12. याचा ग्राफ जर पाहायचा असेल तर आपल्याला हा कर्व्ड लाईन आहे. म्हणजे जिओजेब्राने आपल्याला अतिशय सोपं होणार आहे. म्हणजे सोल्युशन काढत बसण्याची आवश्यकता नाही. कोऑर्डिनेट्स मिळतात आणि या ठिकाणी आपण अप्लाय आणि इव्हॅल्युएट म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे उपयोजन आहे ते आपण जिओजेब्राच्या सहाय्याने आपण इक्वेशन सोडवून त्या समीकरणाची सोल्युशन काढतो किंवा उकल काढतो. अशा प्रकारे आपण डिफरंट नंबर ऑफ इक्वेशन्स या ठिकाणी सोडवता येतील. तुम्ही स्वतः प्रत्येक आपल्या सिस्टीमवर बसून जिओजेब्रा सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इनपुट जर दिला तर वेगवेगळे इक्वेशन आपल्याला सोडवता येतील. अशा प्रकारचे अनेक इक्वेशन्स सोल्युशन आपल्या प्रॉब्लेम्स आपल्याला आहेत ती जिओजेब्राच्या सहाय्याने सोडवूया.